एफआयआरपी प्रसंगी 66 कोटी 81 लाख रुपये थकल्यानं 5 साखर कारखान्यांवर जप्तीचा आदेश देण्यात आलाय. यामध्ये बड्या नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश असून यापूर्वी सहकार मंत्री अशा कारवाईंवर तत्काळ स्थगिती देत होतं. आता या कारवाईला स्थगिती देऊ नये, ज्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास मदत होईल अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. एफआरपी प्रश्नी 86 कोटी 81 लाख रुपये थकवल्याने 5 कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचा आदेश देण्यात आलाय. 7 कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करून सुमारे 173 कोटी 78 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर 80% कमी रक्कम दिलेल्या 8 कारखान्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये अनेक बड्या नेत्यांचे कारखाने आहेत. यापूर्वीचा अनुभव पाहता सहकार मंत्री अशा कारवाईवर तत्काळ स्थगिती देतात. आता या कारवाईला तर स्थगिती देऊ नये, ज्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास मदत होणार अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. आता टक्केवारीमध्ये जर आपण पाहिला तर आपल्या राज्यामध्ये पेमेंटचा जो सरासरी टक्का आहे ते 80.3% पेमेंट झालेला आहे आणि जवळपास 19.7% पेमेंट व्हायची शिल्लक आहे. तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि कारखान्याचे प्रतिनिधीमध्ये हिवाळी अधिवेशन 2015 जे चर्चा झाली होती आणि त्या आधारावर पहिल्या टप्पा 80% आणि दुसरा टप्पा 20% जे द्यायचे ठरले होते, त्या अनुषंगाने ज्या कारखान्याने आत्तापर्यंत 80% प्रमाणे रक्कम दिली नाही त्या कारखान्यावर आम्ही त्यांना बरेच वेळी संधी देऊन कारवाई केलेली आहे. त्यामध्ये 5 कारखान्याची जप्ती काढण्यात आलेली आहे आणि या व्यतिरिक्त जवळपास 12 कारखान्याचा गाळप परवाना रद्द करण्यात आलेला आहे आणि 8 कारखान्याचा गाळप परवाना सस्पेंड केलेला आहे. तर ज्या कारखान्याची पेमेंट 75% जास्त परंतु 80% कमी आहे त्यांचा गाळप परवाना मात्र निलंबित करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे जर त्यांनी येत्या 1-2 दिवसात पेमेंट केली तर त्यांचा गाळप परवाना बहाल करता येईल. तर अशा प्रकारची कारवाई झालेली आहे. पुणे मेट्रो प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, पुणे.